स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेवगावमध्ये आयोजित केलेल्या जागर एफआरपीचा शेतकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. नगर जिल्हा चळवळीचा जिल्हा होता, पण आता या जिल्ह्यात लाचारांच्या फौजा तयार झाल्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला आज केंद्र सरकार नाही, राज्य सरकार नाही. केंद्र सरकार राज्य सरकार मिळून साखर कारखानदारांना हाताशी धरून एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि म्हणून त्या जागराच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आणि हे कारस्थान म्हणून पाडणं हा एक उद्देश आहे. त्याचबरोबर या दरम्यानच महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, विमा कंपन्याकडून होणारी फसवणूक, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी केलेलं खोटं रेकॉर्ड आणि अतिवृष्टी नोंद असतानासुद्धा 25% ॲडव्हान्स न देण्याचा त्यांचा उद्दामपणा, सरकारचं या विमा कंपन्यांना नियंत्रणामध्ये आणण्यात किंवा त्यांना मन वळवण्यामध्ये आलेलं अपयश, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये या विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचा नफा कसा मिळतो याचं रहस्य आता उलगलेलं आहे. आणि याच्यामध्ये निश्चितच राजकीय आश्रयाशिवाय आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय खोटं रेकॉर्ड करून शेतकऱ्यांना फसवून या कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा कमवू शकत नाहीत हे आता सिद्ध झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार नेमकं कोणाच्या बाजून आहे, काय या विमा कंपन्या एवढ्या बेफाम झालेल्या आहेत, त्या सरकारचं का ऐकत नाहीत, याचं कारण या विमा कंपन्याचं खरकट बऱ्याच लोकांच्या मिशीला लागलेलं आहे आणि म्हणून आज शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. ही सगळी जागृती, ही सगळी माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या जागरण यात्रेच्या माध्यमातून होतो. पियुष गोयल यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र हे काही ऐतिहासिक पत्र नव्हे, जसं अब्राहम लिंकननी हेडमास्टरला लिहिलेलं पत्र आहे तसं ते एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला लिहिलेलं पत्र आहे. ती काही सरकारचं अधिकृत धोरण होत नाही. अन्न नागरी पुरवठा मंत्री या नात्यानं पियुष गोयलच्या सचिवानं मंत्रालयानं जर का प्रेस नोट काढली असती आणि अशा प्रकारे एफआरपीचे तुकडे करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही मानस नाही असं स्पष्ट केलं असतं तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला असता. हे खाजगी पत्र लिहिलेलं एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं आहे, त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी संशयक आहे. मुळामध्ये केंद्र सरकारच्या मनामध्ये असा काही संशय असा काही विचार नव्हता. मेळाव्याला रविकांत तुपकर, प्रकाश बालवडकर, जिल्हाध्यक्ष अंबादास कुर्डे, दिलीप बालवडकर, अमर कदम, दत्तात्रय फुंदे, स्नेहल फुंदे, मयूर गोरे, माजी सभापती दिलीप लांडे, संतोष म्हस्के, भाऊ बैरागी, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आर्ले, संदीप मोटकर, अशोक भोसले, रावसाहेब लवांडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप देहाड राय, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.